पश्चिम मधील फडके मैदानामध्ये राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे अपंग बांधवांना दिवाळीच्या फराळ साहित्याचे वाटप महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. अपंग बांधव हे आपल्याला नेहमी एक आदर्श देत असतात. अपंग असून खचून न जाता त्यांना जे शक्य असेल तो उद्योग ते काम करून कष्टाचे चार पैसे ते मिळवतात आणि घराला हातभार लावतात. अशा गोरगरीब गरजू अपंग बांधवांसाठी शहरातील धनाढ्य दानशूर मान्यवर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अशोक भोईर आणि त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनात 150 ते 200 अपंग बांधवांना दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, DCP संजय जाधव, नगरसेविका पुष्पा भोईर, जयवंत भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या कार्याचे कौतुक केले आणि अपंग बांधवांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. आज प्रत्येक जण दिवाळी साजरी करतो, पण जर या अपंग बांधवांसाठी आपण मदत म्हणून काही चांगले उपक्रम राबवले तर त्यांचीही दिवाळी खऱ्या अर्थाने उजळून निघेल असेही मत या प्रसंगी विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. महासंघ स्थापन झाला, लोकांना त्याचा न्याय हक्क द्यायचा आम्ही मनापासून प्रयत्न करतोय. त्याला 100% यश मिळत नाहीये, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 60 ते 70% नक्की यश मिळालेलं आहे. संजय जगताप बोलायला उभे राहिले की मला थोडी भीती वाटते दरवर्षी, कारण ते प्रास्ताविक करतात आणि एका बाजूने नेते लोकांना जोडे आणत असतात. मला त्यांना पण विचारायचं की जगताप साहेब, दरवर्षी तुम्ही फक्त हातपाखड करता, तुमची तळमळ बाहेर दिसते, प्रामाणिक तळमळ आहे तुमची, त्याबद्दल वाद नाही. तुम्हाला तुमच्या बांधवांचे प्रश्नांची जाणीव आहे, ते सुटावे याच्यासाठी तुम्ही फार पोटतिडकीने बोलता, परंतु त्याचं धोरण असं स्पष्ट केलं नाही तुम्ही. व्यक्ती सातत्याने आपल्या कुठल्या ना कुठल्या याच्याने आपल्याला ते मदत करत असतात, तसेच त्याला पत्रकार बंधूचा पण मोठा सहाचा वाटा असतो की घरा परत पोहोचवण्याचे काम आमचे पत्रकार बंधू करत असतात. माझ्या बंधूने नुकतंच सांगितलं की तुम्ही काहीतरी दिशा ठरवा, सातत्याने ते मी त्यांना सांगत असतो की बाबा अपंगांचे हे प्रश्न आहेत, ते प्रश्न आहेत, सातत्याने त्यांचा सुद्धा हे चालू असतोय. मधल्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांनी महापौरांबरोबर सुद्धा बोलणं झालं.